प्रत्येकाचे काळे धंदे आहेत आणि ते कसे एकमेकांविरुद्ध वापरतात ही ती वेबसिरीज. आणि मी हॉटस्टारसाठी खूप मोठी वेबसिरीज करतो. इनफॅक्ट इट्स अ व्हेरी प्रेस्टिजियस थिंग. मला वाटतं की वेबसिरीज इज द फ्युचर. आणि खूप गोष्टी अशा आहेत ज्या सांगायला हव्यात ज्या सिनेमात बांधता येत नाहीत. अँड दिस इज द करेक्ट मीडियम आणि मी डेफिनेटली याच्यात उडी घेणार आहे. तर सध्या वेबसिरीजचा जमाना आहे आणि खूप चांगला कॉन्टेंट आपण वेबवर बघतो असं म्हणायला हरकत नाही. आणि यामध्येच आता भर पडते आहे ती म्हणजे झी फायच्या काळे धंदे या नव्या वेबसिरीजशी. 2 ऑक्टोबरपासून ही वेबसिरीज सुरू होते आहे आणि या वेबसिरीजमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महेश मांजरेकर यांचा मराठी वेबसिरीजमधला डेब्यू आहे. सर, सगळ्यात आधी कसे आहात? एकदम ऑल फ्रेश? मी मस्त, एकदम ॲब्सोल्युटली. न्यू वेबसिरीज येते आहे आणि नावच कमाल आहे, काळे धंदे, आणि त्यात गँगस्टरची भूमिका कशी आहे नेमकी वेबसिरीज? नाही, मला वाटतं त्यांना कुठे दुसरं सापडलं नाही. गँगस्टर म्हटलं चला मजला बघडा, पण टाइमपास आहे. बेसिकली इट इज अ कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज आहे आणि यूथची आहे. आय थिंक इट इज टार्गेटिंग द यूथ. आणि त्यात हा एक रोल आहे तो कम्प्लीट वॅक्ट आउट एक गँगस्टरचा रोल आहे. तो विलन नाही आहे तो. इनफॅक्ट मला वाटतं ह्या वेबसिरीजच्या बाय द एंड ऑफ इट आपल्याला सगळ्यात दया गँगस्टरचीच येईल. मला वाटतं प्रत्येकाचे काळे धंदे आहेत आणि ते कसे एकमेकांविरुद्ध वापरतात ही ती वेबसिरीज. आणि कम्प्लीट फॅक्ट आउट आणि त्यांनी अप्रोचच तो ठेवलेला आहे. एक थोडासा कॉमेडी आहे ती आणि गंमत आली करायला ही सगळी यूथ जी होती, म्हणजे राईट फ्रॉम द डिरेक्टर टू ॲक्टर्स. खूप कॉन्टेंट आहे आपल्याकडे, दिग्दर्शकाकडे, लेखकाकडे, बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांना सांगायच्या आहेत आणि त्याच माध्यमातून रोज वेगळ्या वेबसिरीज येतात असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला वेबसिरीजमध्ये काम करताना, सिन्स तुमची सिलेक्शन डे झाली आहे आणि आता मराठीतला डेब्यू, वेबसिरीजबद्दलची तुम्हाला अट्रॅक्ट करणारी ती गोष्ट होती? एकतर मी मला हवे ते सब्जेक्ट करू शकतो. हा विचार नसतो की मी हे चालेल का, ह्याला थिएटर्स मिळतील का, ह्याला शोज मिळतील का. आणि दुसरं म्हणजे मी एक माझ्याकडे भीती नाही की मी हे दाखवलं तर सेन्सर होईल का, की मी हे दाखवू शकतो का ते. थोडं सेन्सरशिप आपण स्वतः लादून घेतोच, आपण उगाच अतिरेक करणार नाही. पण कधी कधी काय होतं, एखादं करताना असं वाटतं की अरे बापरे हे कसं येईल, सेन्सर अग्री करेल का, ही इथे भीती जाते. बरं, दुसरी गोष्ट की मला एखादी गोष्ट कधी कधी खूप चांगली वाटते पण माझ्या लक्षात येतं की सिनेमा करताना ती नाही मला 2.25 तासात सांगता येणार. मग मी ती काही करून ती 2.25 तासात बसवायला जातो. त्यामुळे कुठेतरी ते इसेन्स जातो त्या गोष्टीचा. इथे ते नाही, मला एखादी गोष्ट वाटली की 10 तासाची गोष्ट आहे, मला ती 10 तास सांगता येते. त्यामुळे हा एक छान मीडियम आहे की आता मला खूप वाटतं की मराठीमध्ये इतकं लिटरेचर आहे, कुठेतरी आय एम गोइंग टू गेट इन टू इट. जे मला खूप, मी आता नावं घेत नाही कारण ती सगळ्यांकडे जातील आणि मग प्रत्येकजण त्याला अप्रोच करेल. पण खूप खूप चांगलं लिटरेचर आहे जे मला वेबसिरीजच्या माध्यमातून लोकांसमोर आणायचं. वेब माध्यमाचं बघायला गेलं तर एक ठराविक टार्गेट ऑडियन्स नाही आहे. म्हणजे अगदी आज बघायला गेलं तर 14-15 वर्षाच्या वयोगटापर्यंत ते 60-62 अगदी सगळेच जण वेबसिरीज बघत असतात. तर तो एक वेगळा टार्गेट ऑडियन्स आहे. आणि या वेबसिरीजच्या माध्यमातून शुभांकर आहे, संस्कृती आहे, ही आत्ताचे चेहरे आहेत. तर या तरुणाईसोबत तो काम करण्याचा अनुभव कसा होता? कारण जेव्हा त्यांच्याशी बोलत त्यांचं असं होतं की अरे महेश सर आमच्यासोबत आहेत. सो वाईज वर्सा तुम्हाला किती एंटरटेनिंग होतं ते काम? नाही, मी त्यांना एकतर पहिल्या दिवशीच कम्फर्टेबल केलं. म्हणजे मी मिक्स झालो त्यांच्यात. काय होतं, आय डिंट वॉन्ट दॅट थिंग की अरे बापरे असं. रिस्पेक्ट हा शॉर्ट नंतर द्या मला. शॉर्टमध्ये तुम्ही यू आर को ॲक्टर, यू ट्रीट मी लाईक वन. आणि काय आहे, यूथ आहे ना आजचा जो, तो खूप ब्रिलियंट आहे. द एक्सपोज टू फार ग्रेटर थिंग्स दॅन वी वर एक्सपोज आम्ही आमच्या यूथला. त्यामुळे त्यांचा अप्रोचच वेगळा आहे जे मला खूप इन्फेक्शियस वाटतं. आणि मी कॉन्शियसली, सबकॉन्शियसली पण नाही, कॉन्शियसली मी त्यांच्याकडे बघत असतो आणि त्यांच्याकडे काहीतरी शिकत असतो. मराठी, हिंदी अशा सिनेमांचं दिग्दर्शन तुमचा अभिनय प्रेक्षकांनी बघितला, बट कुठेतरी प्रेक्षकांच्या मनातही तो प्रश्न असेल की महेश मांजरेकर कधी वेबसिरीज घेऊन येणार, त्यांनी दिग्दर्शित केलेली काय म्हणजे? नाही करणार आहे मी, आता माझी चालू आहे. इनफॅक्ट माझं चालू आहे, मी हॉटस्टारसाठी खूप मोठी वेबसिरीज करतो. इनफॅक्ट इट्स अ व्हेरी प्रेस्टिजियस थिंग. वॉरवर आहे अँड ती इट इज अ व्हेरी टाईम कन्झ्युमिंग. तिथं इनफॅक्ट आता शूटिंग सुरू होईल 4 दिवसांनी. तर आय एम प्रेस्टिजियस आहे, ॲक्टर्स चांगले आहेत आणि बघू, फिंगर्स क्रॉस्ड.
भाऊ कसं आहे, कारण मग ती गोष्ट अशी होती की ती मला नाही 2-2.5 तास सांगता येणार, ती इट रिक्वायर्ड 10 एपिसोडवर आपली हिस्ट्री आहे, पिरियड आहे, पिरियड मी अगदी चंद्रगुप्त मौर्याचा पिरियड नाही आहे पण इट इज 1962 त्याची ती वेबसिरीज करतो आहे. तर आणि आय एम नॉट ॲवर्स टू इट, मला वाटतं की वेबसिरीज इज द फ्युचर. आणि खूप गोष्टी अशा आहेत ज्या सांगायला हव्यात ज्या सिनेमात बांधता येत नाहीत, अँड दिस इज द करेक्ट मीडियम आणि मी डेफिनेटली याच्यात उडी घेणार आहे. सो आता एक्साइटमेंट वाढली आहे की काळे धंदे नेमकी कशी आहे आणि तुमची हॉटस्टारसोबतची येणारी ती वेबसिरीज कशी आहे. पण थँक्यू सो मच सर, इतक्या छान गप्पा मारल्या आणि ऑल द बेस्ट. आय एम व्हेरी प्लीज्ड.